14 जानेवारी 1761 पानिपतच्या रणांगणावर पेशव्यांच्या नेतृत्वात मराठे आणि अफगाण आक्रमक अहमदशाह अब्दाली या दोघांच्या फौजा भिडल्या. 2 मोती 27 मोहरा आणि असंख्य चिल्लर खुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठ्यांच्या उत्तरेतल्या वर्चस्वाला सुरुंग लावला. पण अटकेपार पराक्रम गाजवणारं मराठा सैन्य या युद्धात कसं लढलं आणि का पराभूत झालं माहितीये? मराठा सैन्य नोव्हेंबर 1760 पानिपतला येऊन ठेपलं. उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी मराठ्यांकडे पुरेसे गरम कपडे नव्हते. या उलट अफगाण सैन्याकडे चामड्याच्या कोटासारखे कपडे असल्यामुळे ते या थंडीत तग धरून होते असं इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणतात. या युद्धात सूर्याची दिशा महत्वाची ठरली. जसा सूर्य माथ्यावर यायला लागला तसं आधीच पाण्याची भ्रांत लागलेलं मराठा सैन्य आणखी हैराण व्हायला लागलं असं बलकवडे सांगतात. भाऊसाहेबांच्या बखरीतही मराठा सैनिक भानामती झाल्यासारखे पाण्यासाठी कासावीस व्हायला लागले होते असं वर्णन आहे. मराठ्यांना सवय होती गनिमी काव्याची आणि पानिपतचा मुलूक मैदानी आहे. मराठ्यांनी इथे गोलाची लढाई करण्याचं ठरवलं. गोलाची लढाई म्हणजे तोफखाना सगळ्यात पुढे ठेवायचा आणि घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत जायचं. अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती. इब्राहिम खान गारद्याच्या तोफखान्याने अब्दालीच्या सैन्याला जेरीला आणलं होतं. पण सरदार विंचुरकरांच्या तुकडीने गोल मोडून शत्रूवर चाल केली. मराठा सैन्याला हानी होऊ नये म्हणून गारद्यांनी तोफखाना थांबवला आणि याचाच फायदा घेऊन अब्दालीने उंटावर बसवलेल्या हलक्या तोफा पुढे आणल्या आणि मराठा सैनिकांना भाजून काढलं याची इतिहासात नोंद आहे. अनेक इतिहासकार सांगतात की विश्वासराव धारातीर्थी पडल्यानंतर सदाशिवराव भाऊ अंबारीतनं उतरले आणि त्यांनी घोड्यावर मान ठोकली. अंबारी रिकामी दिसल्यामुळे भाऊ सुद्धा पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि साहजिकच सैन्याचं मनोधैर्य खचलं. इतिहासाच्या प्राध्यापक मोहसिना मुकादम सांगतात की मराठ्यांचं सगळं सैन्य एकदम निघालं आणि लढलं. पण अब्दालीकडे 10,000 राखीव सैन्य होतं. मराठे वरचढ ठरतायत हे पाहिल्यानंतर अब्दालीचं ताज्या दमाचं सैन्य मैदानात उतरलं. त्यानंतर मराठा सैन्यातना काही सरदारांसह अनेक सैनिकांनी सुद्धा युद्धातून काढता पाय घेतला असं मुकादम सांगतात. मुळात ही लढाई झाली कारण 1734 अहमदिया करारानुसार दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती. त्याचा मोबदला म्हणून चौथाई कर वसूल करण्याचा आणि देशमुखीचा अधिकार सुद्धा मराठ्यांना मिळाला. यापूर्वी हे अधिकार राजपुतांकडे होते. ते हातचे गेल्यामुळे राजपुतांनी मराठ्यांना या लढाईत मदत केली नाही. अजमेर आणि आग्र्याच्या ताब्याबाबत मराठ्यांनी कोणताही वायदा न दिल्यामुळे जाटांनी सुद्धा मराठ्यांकडे पाठ फिरवणं पसंत केलं. अब्दालीबरोबर फक्त सैनिक होते, या उलट मराठा सैन्याबरोबर यात्रेकरू, व्यापारी, कुटुंब असे किमान 30,000 ते 40,000 बिनलढाऊ लोक होते. या सगळ्यांना पोचण्यात मराठा सैन्याच्या खजिन्यावर प्रचंड भार पडला. प्रत्यक्ष पानिपताशी पोहोचेपर्यंत या बिनलढाऊ लोकांच्या संथ गतीमुळे सैन्याच्या वेगावर सुद्धा अनेक मर्यादा आल्या. हे अटक नक्की कुठे आहे आणि त्याच्यानंतर काय झालं हे माहिती आहे? ही सुद्धा एक रंजक कहाणी आहे. खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्हाला ही सविस्तर वाचता येईल. BBC मराठीचे असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका.